आता यानंतर मी तुमच्या पुढे कुसुमा अग्रजांची ही एक वेगळ्या शैलीतली कविता सादर करते. मुक्त छंद आहे. त्यांच्या इतर कवितांसारखी छंदोबद्ध आणि गेय नसलेली अशी, पण आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं करण्याची तितकीच ताकद असणारी, अगदी चित्रदर्शी शैलीतली, काहीशी पुरोगामी विचारांना मांडणारी, म्हणजे बंडखोरच म्हणा ना, अशी ही कविता आपल्या समोर एखाद्या शॉर्ट फिल्म सारखं चित्र उभं करते. आजकाल समाजात चाललेला धर्म आणि श्रद्धांचा बाजार आणि त्याचं राजकारण यांचं दर्शन घडवणारी अशी ही कविता आहे. कुसुमाग्रजांच्या सुरुवातीच्या कवितांपैकीच एक असावी, मला आवडली. एकदम वेगळा विषय आहे. कवितेचं शीर्षक आहे गाभारा. दर्शनाला आला या, पण या देवालयात सध्या देव नाही, गाभारा आहे. चांदीचे मखर आहे, सोन्याच्या समया आहेत, हिऱ्यांची झालर आहे, त्याचंही दर्शन घ्यायला हरकत नाही. वाजवा ती घंटा आणि असे इकडे या. पाहिलात ना तो रिकामा गाभारा? नाही, तसं नाही, एकदा होता तो तिथे. काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा, दरवाजे बंद करून बरोबर 12 जेवायचा, 2 वामकुक्षी घ्यायचा. सारं काही ठीक चाललं होतं. रुपयांच्या राशी माणिक मोत्यांचे ढीक पडत होते पायाशी. दक्षिण दरवाजाजवळ मोटारीचे भोंगे वाजत होते, मंत्रजागर गाजत होते, रेशीम गाड्या टेरींचे सूट समोर दुमडत होते, बँकेतले हिशोब हरणाच्या गतीनं बागडत होते. सारे काही घडत होते हवे तसे. पण एके दिवशी आमचे दुर्दैव, उत्तर दरवाजाजवळ अडवलेला कोणी एक भणंग महारोगी तारस्वरात ओरडला, बाप्पाजी बाहेर या. आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय, गाभारा रिकामा. पोलिसात वर्दी आम्ही दिलीच आहे, परत कदाचित येईलही तो. पण महारोग्याच्या वस्तीत तो राहिला असेल तर त्याला पुन्हा प्रवेश द्यावा की नाही त्याचा विचार करावा लागेल आमच्या ट्रस्टींना. जयपूरला पत्रव्यवहार चालू आहे दुसऱ्या मूर्तीसाठी, पण तूर्त गाभाऱ्याचे दर्शन घ्या. तसं म्हटलं तर गाभाऱ्याचे महत्व अंतिम असत, कारण गाभारा सलामत तर देव पचास.